छगन भुजबळ राजीनामा देणाऱ्यांमधले नाहीत असं म्हटलेलं आहे मनोज सरांगी पाटलांनी. भुजबळांनी नाभिक समाजाचा अपमान केला, त्यांनी माफी मागावी. माफी मागत नाहीत म्हणजे भुजबळ मगरूर आहेत, त्यांच्या अंगामध्ये मस्ती आहे असा टोला आणि टीका सरांगी पाटील यांनी केली आहे. भुजबळांनी मराठा आरक्षणाला पुन्हा विरोध केल्यास मंडल आयोगाला चॅलेंज करणार असं सुद्धा सरांगी पाटलांनी म्हटलंय. सध्या म्हणून देत असतो हे देव, द्या म्हणून देत नसतो देव, ते आणखीन घ्यायला बसलाय पण देणार नाही. त्याने ते द्यावं ना द्यावं हा माझा मुद्दा नाही आणि मी त्यात पडणार सुद्धा नाही. मी इतक्या त्याच्यासारखा खालच्या दर्जाला खालच्या विचारात जात नाही. फक्त त्याने जे नाभिक समाजाचा अपमान केला त्याची माफी मात्र ओबीसीचा नेता खास देव असला त्यांनी माफी मागायला पाहिजे, कारण ते सुद्धा गोरगरीब आहेत आणि त्याचेच आहेत. त्यांचा जे अपमान केला आणि त्यांनी जर माफी नाही मागितलं त्याचा अर्थ असा होतो की जाणून बुजून अपमान केला. मी नाही माफी मागणार, मी मगरूर आहे, माझ्या अंगात मस्ती आहे असा त्याचा अर्थ होतो. मी बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या, त्याच्या लक्षात आलं की ह्यो काहीतरी करू शकतो. पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो, आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचं नाही, आम्हाला गोरगरिबांच्या अन्नात माती नाही घालायची. पण गोरगरीब ओबीसी बांधवानं त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटकं करू नको, राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटलं करू नको, कारण या तीनदा झालेल्या आता आहे. चौथ्यांदा जर असं झालं तर आमचा नाविलाज आहे, मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे. त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळे नाही, त्याच्यामुळं करावं लागणार आहे. त्यांना विलाजी मग आमचं.